आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. आघाडी बदललेली असली तरी दिशा एकच आहे, भाजपने केलेली फसवणूक जनता विसरणार नाही. या निवडणुकीत भाजपला जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. शेतकरी आणि इतर घटकांच्या विकासासाठी आपण निवडणूक मैदानात उतरलो असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. खासदार शेट्टी यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर जयसिंगपूर येथे करण्यात आला. यानंतर मंदिरापासून सुरू झालेली प्रचार रॅली मुख्य मार्गासह तेराव्या गेली भाजी मंडई नगरपालिका क्रांती चौकापर्यंत काढण्यात आली. क्रांती चौकात कोपरा सभा संपन्न झाली. सभेमध्ये दत्तक कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील, शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, देवराई पंचायत समितीच्या सदस्य पूजा मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. खासदार शेट्टी यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला सोन्याचा भाव मिळाला आहे. त्यांचे कार्य विसरण्यासारखे नाही, त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे चिटणीस आणि नवा महाराष्ट्र न्यूजचे संपादक अशोकराव कोळेकर, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष अमरसिंह निकम, नगरसेवक संगीता पाटील चिंचवाडकर, संभाजी मोरे, शिवाजी कुंभार, अनुराधा अडके, शैलेश चौगुले, युनुस डांगे यांच्यासह अर्जुन देशमुख, मिलिंद साखरपे, डॉक्टर महावीर अकोळे, भारत बँकेचे चेअरमन विठ्ठल मोरे, श्रीवर्धन पाटील, राम शिंदे, संतोष खरात, प्रकाश पोवार, विनायक गायकवाड, परवेज मुल्ला, सचिन भवरे, सागर माने, माजी नगरसेवक बाळासाहेब वगैरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे तसेच स्वाभिमानी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी गळ्यात पक्षाचे मफलर, डोक्यावर टोपी, हातात बॅट घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तासगावच्या दौऱ्यावर जात असताना त्यांनी कोपरा सभेला भेट दिली. यावेळी त्यांनी क्रांती चौकातील छत्रपती जयसिंग महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर संपूर्ण दणाणून सोडला. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी जयसिंगपूरहून हुसेन शेख.